नमस्कार. हॅलो डॉक्टर. ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट बघत असतात त्यात मी डॉक्टर चेतन दिलीप साळुंखे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. हॅलो डॉक्टर हा आमचा आरोग्यविषयक लोकप्रिय कार्यक्रम आहे ज्यामध्ये आम्ही तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांचं वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेत असतो. आजचा कार्यक्रम हा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. प्रेक्षको, मानवी शरीर हे ईश्वराने बनवलेली सर्वश्रेष्ठ अशी देहाकृती आहे व सांध्यांमुळे या देहाकृतीला योग्य अशी आकृती प्राप्त होत असते. परंतु काही वेळा अविरत अविश्रांतपणे काम केल्यामुळे या देहाकृतीला काही वेळेस तडा जातो किंवा दुखण्यास सुरुवात होत असते. मग अशा वेळेस वेदनाशामक औषधे घेऊन देखील तसेच काही अत्याधुनिक उपचार पद्धती करून देखील काहीच फायदा होत नाही. अशा वेळेस आपल्या मदतीला धावून येते ती म्हणजे अत्याधुनिक रोबोटिक उपचार पद्धती ज्याद्वारे आपण नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे त्यावर यशस्वी असे रिझल्ट साध्य करू शकतो. ते कसे हे आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला मदत करणार आहेत त्यासाठी सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर नरेंद्र वैद्य सर. नमस्कार सर. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर नरेंद्र वैद्य हे महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे. डॉक्टरांचं एमबीबीएस शिक्षण हे पुण्यातील बीजे मेडिकल महाविद्यालय येथून 1989 साली झालेलं आहे. त्यांचं पदव्युत्तर शिक्षण हे एमएस ऑर्थोपेडिक्स या विषयात झालेलं असून त्यात सुवर्ण पदक देखील त्यांनी मिळवलेलं आहे. आजपर्यंत त्यांनी 40,000 अधिक, प्रेक्षको आकडा लक्षात घ्या, सरांनी आजपर्यंत 40,000 अधिक या अस्थिरोपण शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. तसेच त्यात 6,000 अधिक या सांधे रोपण बदल शस्त्रक्रिया देखील सरांनी केलेल्या आहेत. भारतातील खूप कमी असे ऑर्थोपेडिक सर्जनपैकी सर एक आहेत की जे सांध्यावरील शस्त्रक्रिया देखील करतात व मानेवरील शस्त्रक्रिया देखील सर करतात. आजपर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदांमध्ये डॉक्टरांनी आपले शोध निबंध देखील साजरे केलेले आहेत. प्रेक्षको तसेच लोकमान्य हॉस्पिटल जे पुण्यात निगडी, चिंचवड, मित्रमंडळ चौक, स्वारगेट, कोल्हापूर या ठिकाणी कार्यरत आहे त्याचे ते संस्थापक देखील आहेत. भारतातील रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रिया करणारे सर पहिले व एकमेव सर्जन म्हणून देखील ओळखले जातात. आज आपण त्यांच्याबरोबर सांधेदुखीवरील अत्याधुनिक रोबोटिक उपचार या विषयावर चर्चा करणार आहोतच, त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोतच, त्याबरोबरीने आपलाही सहभाग आजच्या कार्यक्रमात अपेक्षित आहे, आवश्यक आहे. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि तुमचे नेमके प्रश्न विचारण्यासाठी कृपया तुम्हाला लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 2490808050 किंवा 2498805050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा एसटीडी कोड डायल करायला विसरू नका. प्रेक्षकांसाठी कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आमच्या काही सूचना आहेत. प्रश्न विचारताना कृपया तुमच्या टीव्ही संचाचा आवाज थोडा कमी ठेवा जेणेकरून तुमचे नेमके प्रश्न आमच्यापर्यंत स्पष्ट ऐकू येतील. विषयाच्या अनुषंगाने येणारे प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. कार्यक्रमाच्या शेवटी व कार्यक्रमाच्या मध्यभागी आजच्या तज्ञांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, तो कृपया नोंदून घ्यायला विसरू नका. तसेच कार्यक्रमादरम्यान तुम्हाला इतर विषयांवर देखील महत्वाची माहिती देणार आहेत. चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. सर, सांधेदुखी म्हणजे काय काय सांगणार आमच्या प्रेक्षकांना? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण एक लक्षात घेतला पाहिजे की मनुष्य प्राणी हा दोन पायावर चालणारा प्राणी आहे. अच्छा. आणि त्यामुळं त्यांच्या कुठल्याही दोन गोष्टी घासत राहिल्या तर त्याची झीज होत असते. आणि त्यामुळं सांधे जे आहेत ते नॉर्मली जे तरुणपणामध्ये आपण सगळ्या गोष्टी करत असतो, धावतो, पळतो, खाली बसतो, मांडी घालतो, या सगळ्या हालचालींमध्ये त्याच्यावर काही भार पडत असतो किंवा त्याच्यावर फोर्स पडत असतो आणि त्यामुळे त्याच्यावरची जी खुर्ची आहे ती आपली झिजत असते. आणि त्याप्रमाणे आपण जर बघितलं की मी एखादा व्हिडिओ दाखवणार आहे, दाखवण्यासाठी काही व्हिडिओ देखील आणले, तर ह्यात जो व्हिडिओ आहे तो एक आर्थरायटिक पेशंट आहे. म्हणजे आपल्या समाजामध्ये जर आपण बघितलं, अगदी घरात बघितलं
घराच्या आजूबाजूला बघितलं तर अशा प्रकारचे अनेक पेशंट्स आहेत ते सांधे दुखीनी त्रस्त होऊन लंगडत असतात, त्यांना प्रचंड वेदना होत असतात. मी नेहमी सांगतो की मोबिलिटी मध्ये मुवमेंट इज लाईफ अँड लाईफ इज मुवमेंट. निश्चितच सर. जर आपल्याला सांगितलं की तुम्हाला 100 वर्ष आयुष्य आहे परंतु तरी सुद्धा प्रत्येक बाया पावला नजीक तुमच्या गुडघ्यात किंवा सांध्यात दुखेल तर आपल्याला निश्चितच आयुष्य कठीण जाईल. अच्छा. आणि त्याप्रमाणे आपला मेनली दुखी जी आहे ती आता जवळजवळ आपण जर बघितलं तर समाजामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे अनेक लोक आहेत ते त्रस्त असतात. आता हे सांधेदुखी होण्याचं कारण काय ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. की आपली जी रचना हाडांची आहे विशेषतः गुडघ्याची सांधेदुखी जी आहे ती आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला दिसून येते. बरोबर. आपण दोन पायावर चालत असतो आणि त्यामध्ये गुडघ्याच्या सांध्यांवर अविरतपणे आपल्याला दाब मिळत पडत असतो. गुडघ्याचा सांधा हा बिजागरीसारखा सांधा आहे ज्यामध्ये तीन हाडं असतात, म्हणजे मांडीचं हाड, त्याच्यानंतर नडगीचं हाड किंवा आपल्या पायाचं हाड आणि वाटीचं हाड. आणि त्या तिन्ही हाडांच्या वर ही गुळगुळीत अशी एक खुर्चा म्हणजे कार्टिलेज तयार होत असतं आणि त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारे शॉक ऍब्झॉर्बर सारखं हे काम करत असल्यामुळे वेदना या होत नसतात आणि आपण सगळ्या हालचाली आपल्याला कुठल्याही वेदनेशिवाय करत असतो. कालांतराने असं होतं की जर काही कारणं त्यात असतात की त्यामुळे ही हाडाच्या वरची जी खुर्ची आहे ती खुर्चीची झीज व्हायला लागते, ती खुर्ची आहे त्याच्यात क्रॅक्स पडायला लागतात आणि त्याची झीज झाल्यामुळे आपल्याला दुखायला लागतं. त्यालाच ऑस्टिओ आर्थरायटिस असं म्हटलं जातं किंवा ज्याला आपण संधिवात म्हणतो असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे जी गुडघे दुखे तसंच खुब्याची किंवा खांद्याची पण झीज होऊ शकते आणि त्यामुळे आपले बहुतेक पेशंट जे आहेत किंवा सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम्स दिसू शकतात. बरोबर सर. म्हणजे आपण म्हणू शकतो की हे एक नैसर्गिकरित्या होणारे बदल आहे पण त्यातून हे दुष्परिणाम देखील बाहेर येत असतात. प्रेक्षक सरांनी सांगितलं की जसं असं आयुष्यमान वाढत असतं त्याप्रमाणे सांध्यांमध्ये कसे बदल होतात याबद्दल सरांनी माहिती दिली. सर तुम्ही मागाशीच म्हटलात की समाजात त्याचं मोठं चित्र आहे, तर काय दिसतं सर त्याचं काही स्टॅटिस्टिकल रेशो आहे का आपल्याकडे काय सांगतो? हो, त्याच्यामध्ये फार लोकांना संधिवाताचा बाधा आजकाल दिसते आणि ह्याच्यात मूळ कारण जे आपली जीवनशैली आहे. आपण आज बघितलं तर फास्ट फूड आहे, व्यायामाचा अभाव आहे, बदललेली लाईफस्टाईल. अगदी बरोबर. शहरांमध्ये आपण बघितलं तर ही आता फास्ट लाईफस्टाईल झालेली आणि त्यामुळे अनेक आयटी मध्ये काम करणारे लोक आहेत त्यांना सूर्यप्रकाश मिळत नाही, त्यामुळे व्हिटॅमिन डी त्यांना मिळत नसतं आणि त्यामुळे काय की हाडही हळूहळू ठिसूळायला लागतात, खुर्च्या झिजायला लागतात. साधारणतः 40 वर्षानंतर जेव्हा रजोनिवृत्ती म्हणतात किंवा मेनोपॉज स्त्रियांमध्ये होतो त्यामध्ये हॉर्मोनचे चेंजेस होतात आणि त्यामुळे पण खुर्च्या मऊ व्हायला लागते आणि झिजायला लागते. म्हणजे आपण स्टॅटिस्टिक्समध्ये बोलायला झालं तर जवळजवळ लोकसंख्येच्या 17% लोकांना सांध्याचे त्रास होत असतो, संधिवात असतो. म्हणजे आपला प्रचंड जो देश आहे त्याच्यामध्ये 125 कोटी लोक आहेत, त्यातले 17% म्हणजे प्रचंड लोकसंख्या खूप झाली सर. आणि त्यातल्या बहुतेक लोकांना 17% लोकांना हा त्रास जाणवणे इतका संधिवात असतो. स्त्रियांमध्ये हे प्रमाण भारतामध्ये अतिशय जास्त दिसतं. म्हणजे जवळजवळ सिनियर सिटीजन स्त्रिया ज्या आहेत त्यात त्यांना 60-65% स्त्रियांना कुठल्या ना कुठल्या प्रकारचा गुडघ्याचा आजार झालेला असतो आणि त्यामुळे त्यांची मोबिलिटी जी आहे ती कमी होती आणि त्याचे फक्त सांध्यावरच नाही बरेच परिणाम होतात की त्यामुळे आपल्याला चालता येत नाही, वजन वाढायला लागतं, त्यांनी सांधे परत खराब व्हायला लागतात, असं ते एक विशेष सायकल होऊन जातं आणि त्यामुळे सांध्यांचा जो झीज आहे त्याचंही प्रमाण परत सिनियर सिटीजन्समध्ये वाढायला लागतं. अच्छा. तरुणपणामध्ये झालेल्या काही इंजुरीज असतात, म्हणजे उदाहरणार्थ त्याच्यात स्पोर्ट्स इंजुरी, ह्याही ट्रीटमेंट न घेतलं नुसतं पेन किलर खात राहिलं तर हा आजार वाढत जातो आणि शेवटी त्याचे टप्पे वाढत जातात. बरोबर सर. तुम्ही जे सायकल म्हटलात की जे वयानुसार होणारे बदल असतात मग त्याच्यात जे बऱ्याच वेळा आपण बघतो की चिरकालीन झालंय, बरेचदा रुग्ण हे अंगावर काढताना देखील आपल्याला दिसत असतात. बरोबर आहे. सॉरी, ह्याच्यामध्ये अंगावर काढणं हे जे सांगितलं ते फार बरोबर आहे कारण बऱ्याच वेळेला आम्ही बघतो की आजारामध्ये टेम्पररी काहीतरी उपचार केले जातात, म्हणजे स्टिरॉइड्स आहेत किंवा पेन किलर औषध आहेत, याने आपण थोडंसं पुढे जातो. काही मलम असतात ते आपण लावून आपल्याला वेदनाशमक ज्या असतात त्यातून पुढे जातो. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की कार्टिलेज किंवा खुर्ची आहे ही परत तयार करता येत नाही, ना ऍलोपॅथिक ना आयुर्वेदिक होमिओपॅथिक अशात अजूनपर्यंत अशी विश्वासू अशी औषधी निर्माण झाली नाही की ज्यामध्ये हे कार्टिलेज तयार होईल. कारण कार्टिलेजला स्वतःचा रक्तपुरवठा नसतो आणि त्यामुळे एकदा झिजून गेलेलं जे कार्टिलेज आहे विशेषतः टप्प्यात चौथ्या टप्प्यात जेव्हा ते जातं त्यामध्ये मात्र ते कार्टिलेज तयार होत नाही आणि त्यामुळे आपल्याला काही त्याचे परमनंट उपाय तयार करणं आवश्यक असतं. आणि नुसतं पेन किलर घेत राहणं हे तर शरीराला अत्यंत हानिकारक आहे, म्हणजे त्यांनी किडनीजवर परिणाम होतात, लिव्हरवर परिणाम होतात, औषधांची सवय लागू शकते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यात स्टिरॉइडनी वगैरे अजूनच त्याचा घर्षण किंवा जे त्याच्या झीज आहे ती अतिशय वाढायला लागते. बरोबर. प्रेक्षक सरांनी सांगितल्यानुसार जे आपण बऱ्याचदा घरगुती उपचार करतो की मसाज आहे, तिळतिलाने मालिश करतोय, की त्याचा देखील काही प्रमाणात सुद्धा दुष्परिणाम होऊ शकतो याबद्दल सरांनी माहिती दिली.
सर माझा पुढचा प्रश्न आहे की ऑस्टिओआर्थरायटिस मध्ये सांधेदुखी मध्ये स्टेजेस नुसार काही बदल दिसतात का सर? ऑस्टिओआर्थरायटिस मध्ये आम्ही आता याच्यावर कम्प्युटरवर दाखवलंय तसं चार टप्पे आम्ही त्याच्यामध्ये मानतो, कारण या प्रत्येक टप्प्यात वेगळी ट्रीटमेंट पेशंटला लागू शकते. पहिल्या टप्प्यात आपण बघितलं तर त्यात जो वरचा एक्सरे दाखवलाय त्यामध्ये दोन्ही हाडामध्ये अंतर दिसतं, तर वास्तविकरित्या हे अंतर किंवा तरंग ते सांधे नसतात, परंतु त्यात एक कार्टिलेज असतं जे एक्सरे मध्ये आपल्याला दिसत नाही. नंतरच्या एक्सरेमध्ये जर बघितलं तर त्याच्यात ती जी अंतर दोन्हीचं आहे ते कमी झालेलं दिसतं, आणि आपण जर दुर्बिणीतनं सांध्याची तपासणी केली तर त्यात हाडाच्या कार्टिलेजचे झिजलेले धागे आपल्याला दिसतात, आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही ठिकाणचं कार्टिलेज निघून जातं, आणि चौथ्या टप्प्यामध्ये हाड पूर्णपणे उघडं पडायला लागतं, आणि त्यामध्ये अतिवेदना या पेशंटला चालू होऊ शकतात. लंगडायला लागतो पेशंट, सकाळी उठल्यानंतर त्याच्यात स्टिफनेस असतो, त्याच्यानंतर हालचाली करताना गुडघ्यांमध्ये करकर असा आवाज येतो, गुडघा अडकल्यासारखा वाटायला लागतो, आणि असे वेगवेगळे त्याच्यात जास्त प्रमाणात आपल्या वेदना या पेशंटला वेगवेगळ्या स्टेजेस प्रमाणे चालू होऊन जातात. बरोबर सर, कार्यक्रमात आपल्याला पहिला फोन आलाय, नामदेव जाधव यांचा फोन आलाय पंढरपूरवरून. नमस्कार नामदेवजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो हॅलो. हा नमस्ते. हा नमस्ते. आपला प्रश्न विचारा. हा माझे गुडघे खूप दुखतात. हा नमस्कार. हा काय वय आहे आपलं? माझं वय 53 आहे. बर. आणि वजन? वजन माझं साधारण लठ्ठ पण आहे का? हा लठ्ठ पण आहे, 100 आहे वजन. बर. निश्चितच सर प्रश्नाचं उत्तर देतील. 53 वर्षाचे हे आपले आता कॉल ज्यांनी केला त्यांच्या नामदेव जाधव आहेत, त्यांच्या गुडघ्याला वेदना व्हायला लागतात, आणि मला वाटतं हा टिपिकल एक ह्या एज मधला सुरुवातीचा आर्थरायटिसचा हा प्रकार असावा असं त्यांच्या सांगण्यावरनं वाटतं. त्यांनी सांगितलं लठ्ठपणा आहे, आणि हा सगळ्यात मेन गुडघ्याच्या दुखीचा सगळ्यात मूळ कारण जे आहे ते लठ्ठपणा असतं. मी आता काही आपल्याला गुडघ्यावर जे दाब काय असतात चालताना वगैरे त्याचं एक कॅल्क्युलेशन दाखवणार आहे, ते आपल्या सगळ्यांनी समजून घ्यावं. आपल्याला वाटतं आपण 2-3 किलो जास्त आहे वजन आणि त्यामुळे काय होणार आहे, परंतु आपण जर बघितलं तर आपण प्रत्येक पाऊल चालतो तेव्हा त्या गुडघ्यामध्ये 3-4 पट आपल्या वजनाचा भार जात असतो. म्हणजे जर एखादा मनुष्य 5 किलो ओव्हरवेट असेल तर प्रत्येक पावलाला 20 न्यूटन एवढा अतिरिक्त भार त्याच्यावर जातो. तेच जर आपण खाली बसलो उठलो तर तो 7-8 पट भार जातो. मांडी घातल्यावर तो 8 पट असतो. म्हणजे जर 5 किलो जरी ओव्हरवेट आहे तरी तो 40 न्यूटन एवढा भार जास्त त्याच्यात पडत असतो, आणि त्यामुळे झीज ही अतिशय वेगात होत जाते. पण पळतो धावतो तेव्हा हाच भार 10 पट होतो. आपण एक उदाहरण घेतलं, एका ट्रकची कपॅसिटी समजा 1 टन आहे आणि त्याच्यात आपण 1.5 टन टाकलं तर तो कालांतरने खराब होणार आहे. हाच रूल आपल्या सांध्यांनाही त्याच्यात लागू पडतो की हळूहळू त्या सांध्याची झीज आहे जे वेअर अँड टेअर म्हणतो हे वाढायला लागतो. आता पहिलं गोष्ट त्यांनी आपले नामदेवराव आहेत त्यांनी असं केलं पाहिजे की वजन कमी करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट त्यांना कुठल्या टप्प्याचा तुमचा आजार आहे हे बघण्यासाठी तुम्ही काही तपासणी करून घ्या की ज्यामध्ये स्टेज कुठली आहे ते कळेल. त्यात आपल्याला स्टेज 1 म्हणजे नुसताच आपला खुर्च्या मऊ व्हायला लागली आहे तर ते असते, स्टेज 2 मध्ये झिजायला लागलं तर ह्यामध्ये वेगवेगळ्या स्टेजेसला वेगवेगळे उपचार असतात. जनरली पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये वजन कमी करणे, काही टेम्पररी औषधं घेणे आणि व्यायाम, गुडघ्याचे व्यायाम फिजिओथेरपिस्ट किंवा ऑर्थोपेडिक सर्जन सांगू शकतात, फॅमिली डॉक्टरही सांगू शकतात. बरोबर. तर हे व्यायाम केल्याने तुम्हाला कायमस्वरूपी जवळजवळ 90% लोकांना त्यात आराम पडून जातो, पण वजन कमी करणं अत्यंत आवश्यक आहे. बरोबर. यामध्ये जे जास्त वजनदार लोक आहेत त्यांनी पाण्यात चालणं, हायड्रोथेरपी ज्याला म्हणतात, त्याचाही उपयोग होतो. परंतु ह्याच्या पुढची जर स्टेज एक्सरेजवर दिसली तर आपल्याला त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑपरेशनचे उपचार लागू शकतात की ज्यामध्ये लेझर्स असतात किंवा कम्प्युटराइज्ड रिप्लेसमेंट आहेत किंवा आता आज पण रोबोटिक्स, यामध्ये वेगवेगळे उपचार त्यांना गरजेचे लागू शकतात. निश्चितच. नामदेवजी सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काही वैद्यकीय तपासण्या लागणार आहेत, जे की तुम्ही ऑर्थोपेडिक्सकडनं जर करून घेतल्यात त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. प्रेक्षक माझी सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय आहे सांधेदुखीवरील अत्याधुनिक रोबोटिक उपचार. सहभागी आहेत डॉक्टर नरेंद्र वैद्य सर. प्रेक्षको मला माहिती आहे तुम्हाला देखील आजच्या तज्ञांना बरेच प्रश्न विचारायचे असतील, माझी देखील सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का मध किंवा हनी आपल्या मानवी शरीरासाठी किती महत्वपूर्ण आहेत? त्यामध्ये असलेल्या कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन्स तसे मिनरल्समुळे त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. तसेच त्यात असलेल्या अँटी फंगल, अँटी बॅक्टेरियल व तसेच अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीजमुळे विविध आजारांना ते मारक देखील ठरत असतं. त्याविषयी मी तुम्हाला अधिक माहिती पुढच्या ब्रेकनंतर देखील देणार आहे. सर, ब्रेकपूर्वी आपल्या नामदेवराव यांचा प्रश्न आला होता, तसेच तुम्ही ज्या स्टेजेस सांगितल्या ऑर्थोआर्थरायटिसच्या
तर त्यानुसार आपण असं म्हणू शकतो का सांध्यांवरील पडणारा जो ताण असतो त्याबद्दल अजून काही सांगता येईल का सर आपल्याला? सांध्यांवरचा ताण हा आपल्या हालचालींवर आणि एक नंबर दोन म्हणजे आपल्या वजनावर ह्या दोन गोष्टींवर अवलंबून असतो. म्हणजे आपण जेव्हा सरळ जमिनीवर चालतो त्यावेळेला आपल्या गुडघ्यांमध्ये आपल्या वजनाच्या 3 ते 4 पट भार पडतो. जसं जसं आपण हालचाली वाढवतो म्हणजे उदाहरणार्थ त्याच्यात खाली बसून उठणे त्यात तो ताण आहे तो वाढायला लागतो आणि प्रत्येक वेळेला खाली बसून उठताना त्याच्यात 8 पट 9 पट असा त्याच्यावर दाब पडतो. त्यामुळे प्राथमिक स्टेजेसमध्ये जेव्हा गुडघ्याला दुखायला लागतं त्यावेळेला पेशंट जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा बऱ्याच लोकांना अशी कंप्लेंट ते करतात की खाली बसून उठताना डॉक्टर आम्हाला दुखतंय किंवा जिना उतरताना आम्हाला दुखतंय कारण त्या ह्याच्यात तो भार जास्त गुडघ्यात जात असतो आणि त्यामुळे पेशंटला त्या स्टेजमध्ये जास्त वेदना झाल्यामुळे तो डॉक्टरकडे जातो. धावणं पळणं ह्याच्यात तर तो अजून शरीराच्या जवळजवळ 10 पट जातो. त्यामुळे मूळ जो आपल्याला आज सगळ्यांना संदेश द्यायचा त्याच्यामध्ये वजन कंट्रोलमध्ये ठेवणं आणि जर विशिष्ट हालचालीमध्ये दुखायला लागलं तर समजावं की आपल्याला गुडघे दुखीची म्हणजे झीज होण्याची सुरुवात झालेली आहे आणि त्याकरता कुठली स्टेज आहे हे आपण त्याच्यावर मार्गदर्शन तज्ञ डॉक्टरांचं घेऊन त्याप्रमाणे मग पुढचा आपल्याला प्लॅनिंग करणं आवश्यक आहे आणि टेम्पररी नुसत्या गोळ्या औषध घेण्यात त्याच्यात काही पॉईंट नसतो. अच्छा सर, कार्यक्रमात आपल्याला पुढचा फोन आलाय. कृष्णाजी यांचा फोन आलाय हडपसरवरून. नमस्कार कृष्णाजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा सर, प्रश्न असा आहे, आईच वय 45 आहे. किती आहे वय? 45 वर्ष वय आहे सर. ट्रीटमेंट सांधेदुखीवर खूप घेतली पण काही गुण येत नाही सर. त्यांना काही सूज वगैरे येते का सांध्यांना? हो, सूज येते आणि सकाळच्या वेळेस उठता येत नाही सर. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये रक्ताच्या वगैरे तपासण्या केलेल्या आहेत? हो सर, भरपूर तपासण्या केल्या नगरला आणि पुण्याला. पण काय गुण येत नाही सर, जोपर्यंत गोळ्या चालू आहे तोपर्यंतच गुण येतोय सर. बरोबर. आत्ताचे जे कॉलर आहेत ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की त्यांना रुमॅटॉइड आर्थरायटिस असण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये हा एक संधिवाताचा प्रकार असतो. तर रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे त्यात आपले ऑटो इम्युन डिसीज याला म्हटलं जातं. म्हणजे शरीरातल्या ज्या आपल्या प्रोटेक्टिव्ह पेशी असतात, ज्या संरक्षण करणाऱ्या पेशी आहेत, त्या आपल्या सांध्याला खराब करायला लागतात आणि त्यामुळे पेशंट सकाळी उठल्यानंतर त्याला सूज येणे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आतल्या सांधेत ते अखडणे, याचबरोबर ढगाळ हवा आहे, थंड हवा आहे, या वेळेला सांध्यांचा जास्त प्रादुर्भाव होणे, असे त्याच्यात लक्षणं दिसतात. त्यात जनरली आम्ही काही तपासण्या करतो. म्हणजे दोन गोष्टी असतात, एक तर कुठल्या प्रकारचा आर्थरायटिस आहे हे बघायला रक्ताची तपासणी केली जाते, त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन पासून घेऊन ते आरए फॅक्टर, एएसओ टायटर अशा वेगवेगळ्या तपासण्या केल्या जातात. कुठल्या टाईपचा संधिवात हे बघितलं जातं आणि त्यानुसार बहुतेक लोकांनी नुसतं पेनकिलर घेण्याचे जे डिसीज मॉड्युलेटिंग किंवा मॉडिफाईंग ड्रग्स असतात ती आपल्याला द्यायला लागतात की ज्यामुळं आजाराचा जो कोर्स आहे तोच बदलून जाऊ शकतो. तर त्या प्रकारची औषधं त्यांना दिली जातात. त्याही पुढे गेला असलं, झीज असलं तर त्यामध्ये दुर्बिणीतले लेझरचे असे उपचार त्यांना उपयोगी वाटू शकतात किंवा त्याच्याही पुढे गेलं तर त्यांना सांधेरोपण अजिबातच हालता येत नसेल, पूर्ण कुरचा खराब झाली असेल तर सांधेरोपण शस्त्रक्रिया लागू शकते. बरोबर सर, माझा पुढचा प्रश्न आहे की व्ह्युअर्समध्ये बऱ्याच जणांना माहिती की सांधेदुखी काय असतं हे तर माहिती, पण सांधेदुखी होऊच नये त्यासाठी काही प्रिव्हेन्शन आहेत का, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? सगळ्यात प्रिव्हेन्शन हाच सगळ्यात चांगला उपचार असतो. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणतो तसं. आणि त्याच्यात पहिलं प्रिव्हेन्शन म्हणजे आपली लाईफस्टाईल मॅनेजमेंट. म्हणजे त्यामध्ये आपण पहिलं गोष्ट वजन नीट ठेवणे, आता ते सगळ्यात मगाशी आपण सांगितलं त्याकरता आपल्याला सगळ्यांनाच लक्ष द्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे नियमित व्यायाम. नियमित व्यायाम आहेत त्यात गुडघ्याचे काही विशिष्ट व्यायाम असतात, साधे व्यायाम आहेत. त्याच्यामध्ये गुडघ्याची वाटी घट्ट करणे, गुडघ्याची हालचाल करणं आहे. त्यानंतर अजून काही थेराबँड सारखे आहेत, जिममध्ये क्वाड्रिसेप्सचे बेंच प्रेस म्हणतो तशा टाईपचे एक्सरसाइज आहेत. ज्यांना काही ऍब्सोल्युटली दुखणं नाहीये त्यांनी वयाच्या 25-30 वर्षानंतरच ब्रिस्क वॉकिंग, ज्याला आपण 120 पावलं साधारणतः मिनिटाला चाललं आणि तसं 40 मिनिटं चालणं, यांनी वजनही कंट्रोलमध्ये राहतं, गुडघ्यालाही चांगला व्यायाम होतो. स्विमिंग हाही एक चांगला व्यायाम आहे किंवा बायसिकलिंग, सायकल चालवणं, ह्या प्रकारचे विविध व्यायाम आहेत, त्यांनी आपल्याला बहुतेक गुडघेदुखी ही लांब ठेवता येते. आणि प्राथमिक स्टेजमध्ये पण मगाशी सांगितलं तसं स्टेज 1 स्टेज 2 मध्ये हे एक्सरसाइज केले, वजन आपण कंट्रोलमध्ये ठेवलं तर आपल्याला पुढचा जो झीज होण्याचा प्रवास आहे तोही आपला टळू शकतो. त्यामुळे प्रिव्हेन्शनमध्ये ह्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत. काही वेळेला सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये आम्ही लुब्रिकंट इंजेक्शन्स पण देत असतो की ज्यामुळे आपले कार्टिलेज जे त्या कार्टिलेजला म्हणजे कुरच्याला नरिशमेंट मिळत राहतं किंवा त्याला आतमध्ये नरिशमेंट मिळाल्यामुळे त्याला झीज होण्याची जी शक्यता आहे ती कमी होऊन जाते. आणि ह्या सगळ्या प्रिव्हेंटिव्ह गोष्टी आहेत, त्यांनी आपल्याला आराम मिळू शकतो. आणि जर अगदी दुखळा फार असेल तर मांडी घालणं, खाली उकिडवं बसणं ह्या गोष्टी टाळल्या
तर गुडघ्यावरचा जो अतिरिक्त भार आहे तो आपण कमी करू शकतो. ह्या चार पाच गोष्टी केल्या तर बहुतेक गुडघेदुखीचा प्रवास आपल्याला रोखता येतो. बरोबर. म्हणजे सर आपण प्रेक्षकांना असं सांगू शकतो की नवीन वर्ष आहे, बरीच जण नवीन प्रण देखील करत असतात की वजन कमी करूयात, तर त्याच्यात याचा जर सहभाग घेतला तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सर माझा पुढचा प्रश्न आहे की दुर्बिणीद्वारे व लेझरद्वारे केले जाणारे उपचार पद्धती याचं काय महत्व आहे, त्याबद्दल काय सांगणार सर? दुर्बिणीचे आणि लेझरचे उपचार आहेत ही एक प्रचंड मोठा आपल्या पेशंट्सला फायदेशीर अशी आहे, कारण यामध्ये टाके लागत नाही. छोटीशी 4 मिलीमीटर व्यासाची दुर्बीण असते आणि लेझर किरणांनी किंवा त्याच्यात रेडिओ फ्रिक्वेन्सी वेव्हनी सुरुवातीची जी झीज असते त्यामध्ये कार्टिलेज ते स्मूथ केलं जातं. एक प्रेक्षकाने लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या लेझर्स आहेत ते नवीन कार्टिलेज म्हणजे खुर्च्या तयार करू शकत नाहीत आणि त्यामुळं चौथ्या टप्प्यात गेला तर लेझरचा उपयोग नसतो. त्यामुळे सेकंड स्टेजमध्ये थर्ड स्टेजमध्ये सिलेक्टेड रुग्णांमध्ये आपल्याला त्याचा उपयोग होतो. तसंच लेझर्सचा उपयोग किंवा कॉव्हलेशनचा उपयोग हा काही इंजुरीज असल्या तरुणपणामध्ये आपण धावतो पळतो स्पोर्ट्स खेळतो त्यावेळेला कार्टिलेज आपलं फाटू शकतं, तर त्या ह्याच्यामध्ये लेझर्सचा उपयोग होतो. तर लेझर्स कसं ऍक्ट करतात ते बघायला मी आपल्याला एक व्हिडिओ दाखवणार आहे. बरोबर. तर ह्यामध्ये लेझर्स करताना हे दुर्बिणी ज्या असतात त्यातनं आपल्याला अशा याच्यात मॉनिटरवर या प्रकारे गुडघ्याचा अंतर जो आतला भाग आहे तो पूर्णपणे एक्सपांड असा दिसतो आणि यामध्ये आपण बघतोय आता ह्यात गुडघ्याच्या वाटीची झीज झालेली आहे आणि खाली लेझरचा कॉब्लेशनचा प्रोब आहे त्यांनी हे पूर्णपणे स्मूथ करता येतं. म्हणजे खरबरीत दोन गोष्टी कुठल्या घासत राहिल्या तर झीज लवकर होणार आणि त्यामुळं आपण ह्याप्रमाणे स्मूदनिंग केलं कार्टिलेज जे स्मूथ केलं तर आपल्याला त्याचा चांगला उपयोग होतो. तर हे व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आहे, हा मेनिस्कल इंजुरी म्हणजे कार्टिलेज ह्या रुग्णाचं फाटलेलं आहे. आता रिलेटिव्हली तरुण रुग्ण आहे आणि त्यामध्ये स्पोर्ट्समध्ये ही गादी जी गुडघ्याच्या मधली आहे ही फाटून गेलेली आहे आणि त्यामुळे पेशंटला वेगवेगळे त्रास होऊ शकतात. एक तर गुडघे दुखीत होऊ शकते, त्याचप्रमाणे त्याला अडकण्याचा म्हणजे लॉकिंग गुडघ्याचं होऊ शकतं, गुडघ्यातनं आवाज कटकट असे येऊ शकतात आणि त्यामध्ये लेझर्सनी आता आपण बघताय तसा तो जो टेअर होता पूर्वी कसं होतं टाके घालून ती खुर्च्या किंवा फाटलेली काढून टाकायला लागायची आणि त्यामुळे झीज पण वाढायची. आता लेझर्सनी आता आपण बघतोय तसं हा पूर्णपणे भाग स्मूथ करता येतो, त्यात काही विशिष्ट कंट्रोल टेम्परेचर वाढवलं जातं आणि त्यामुळे हे खुर्च्या जी फाटायला लागली ही आपल्याला त्यातच रिपेअर करता येते आणि आपल्याला तो गुडघ्याचा भाग आपल्याला वाचवता येतो आणि त्यामुळे लॉंग टर्म मध्ये होणारे जे डिसॅबिलिटीज आहेत झीज आहे याच्यावर आपण पूर्णपणे मात करता येतो. सगळ्यात ह्यात अत्यंत बेनिफिशियल असा गोष्ट जी असती ती म्हणजे लेझर्समध्ये ही डे केअर शस्त्रक्रिया असते. यात फारसे टाके किंवा त्यात आपल्याला आतमध्ये डिसेक्शन असं नसतं आणि त्यामुळे आपल्याला पेशंटला डे केअर सकाळी आल्या पेशंट लगेच संध्याकाळी चालून आपल्या घरी जाऊ शकतो. यात आपण फाटलेली खुर्च्या होती ती पूर्ण रिपेअर झाली आणि आपण ती प्रिझर्व्ह पण केली म्हणजे आत वाचवलेली होती. तर ह्याप्रमाणे लेझर्सचे हे उपयोग असतात आणि त्यात विशिष्ट सिलेक्शन ऑफ पेशंट हे फार महत्वाचं आहे. बरोबर. बऱ्याच वेळेला पेशंट येतो तेव्हा म्हणतो की डॉक्टर आम्ही लेझरसाठी आलेलो आहे किंवा यासाठी, तर तो मला असं वाटतं की चॉईस ऑफ ट्रीटमेंट जे आहे ती आपण डॉक्टरांवर सोपवावी की वेगवेगळे उपचार आहेत. बऱ्याच लोकांना ऑपरेशन लागतच नाही, त्यांना लागतं त्यात कुठली मॉडॅलिटी वापरायची ते आपण डॉक्टरवर डिसिजन सोपवायला बरं असतं. बरोबर. प्रेक्षको एक वैद्यकीय शाखेतली एक मोठी प्रगती म्हणावी द्यायला लागेल की लेझरद्वारे इतक्या सोप्या पद्धतीने जे सांधेदुखीवरील शस्त्रक्रिया केल्या असतात त्या एकदम सहजरित्या केल्या जातात. सर माझा पुढचा प्रश्न आहे की सांधेरोपण शस्त्रक्रिया म्हणजे काय, त्याला अनुसरून माझा पुढचा प्रश्न देखील आहे की त्याचा इतिहास व त्यामध्ये काही आधुनिकता आहे का, याबद्दल काय सांगते? सांधेदुखीचा हा जो आपण म्हणू सांधे दुखण्याचा शाप मानव ठेला आहे तो पहिल्यापासूनच आहे, म्हणजे तो आज झालेला आजार नाही. आज त्याचा इन्सिडन्स वाढतोय आणि त्याकरता अगदी इतिहासपूर्व कालामध्ये सुद्धा काही गोष्टी पूर्वीच्या डॉक्टरांनी सर्जन्सनी केलेल्या इतिहासात आढळून येतात आणि तो फार मनोरंजक असा इतिहास आहे. तर ह्यामध्ये आपण पहिला रेफरन्स जर मेडिकल ह्याच्यातला बघितला तर जे सांधेरोपण शस्त्रक्रिया म्हणजे झिजलेल्या खुर्चेचा भाग जो आहे तो बदलणे. तर आता मी काही हिस्ट्रीमध्ये दाखवणार आहे. तर पहिल्यांदा आपण बघितलं हिस्ट्रीमध्ये तर इजिप्त या देशामध्ये ज्या ममीज आहेत त्यांच्या गुडघ्यामधलं डिसेक्शन केलं तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल आढळलं. म्हणजे त्याही वेळेला आपल्याला सर्जन लोक ते जे अस्तित्वात होते त्यांनी गुडघ्यामध्ये हस्तिदंत आहे आयव्हरी ज्याला म्हणतात, काही वेळेला पॉलिश केलेले लाकडाचे असे इम्प्लांट घालून पण बघितले की ज्यांनी तो सांधा जो झिजलेला आहे तो काही बदलता येईल का. तेव्हापासून हा प्रयत्न मानवजातीचा चालू आहे की आपण त्यात काही विशिष्ट काही सांधे गुळगुळीत देऊ शकतो का. ऑफकोर्स त्यावेळेला मटेरियल सायन्स सायंटिफिक काही ऍडव्हान्सेस नव्हते आणि त्यामुळे हे अटेम्प्ट काही सक्सेसफुल झाले नाहीत. त्यानंतर साधारणतः 18व्या 19व्या शतकामध्ये बल्की स्टेनलेस स्टीलपासून केलेले सांधे वापरले जायला लागले. मग त्याचा आपण फोटो बघितला तर हा एक बिजागरी सारखा सांधा त्यावेळेला वापरला गेला आणि खूप हाड त्यात कापलं गेलं आणि त्यात हाडांच्या जागी जो झिजलेला सांधा आहे त्यामध्ये हिंज म्हणजे बिजागरी सारखा हा सांधा वापरला गेला.
खुब्याच्या सांध्यासाठी बघितलं तर हे काचेसारखं मटेरियल वापरलं गेलं, म्हणजे फारच आता 1923 सालचा हा प्रोसेस आहे खुब्यासाठी, तेव्हापासून हा प्रयत्न चालू आहे. पण होत होतो हा प्रवास जो आहे तो आता आधुनिक चांदे रोपणापर्यंत गेला आणि त्यामध्ये प्रचंड अशी तीन गोष्टीत ऍडव्हान्सेस झालेले आहेत. त्यात एक म्हणजे टूल्स, जे इंजिनियर लोकांनी संशोधन केल्यामुळे सर्जनला जे टूल्स मिळालेत, म्हणजे थोडक्यात जे सांदेरोपण करताना जे इम्प्लांट लागतात त्याचं डिझाईन आहे, त्यातले जे वेगवेगळे पेशी आहेत त्या वाचवण्याचे टेक्निक्स आहेत, कम्प्युटर्स आहेत किंवा त्यामध्ये रोबोटिक्स आहे, असे वेगळं तंत्रज्ञान जे आलं त्यामुळे सांदेरोपण शस्त्रक्रिया ही जवळजवळ आता पूर्णपणे यशस्वी अशी व्हायला लागलेली आहे. म्हणजे मागच्या याच्यातली दशकातली ही एक अत्यंत यशस्वी अशी शस्त्रक्रिया अशी ठरली. अमेरिकेमध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये दर वर्षाला 1 लाखाच्या सुमारास सर्जरीज होत असतात, की जी आता आपण तंत्रज्ञान आपल्या देशामध्ये, आपण आम्ही सगळे सर्जन लोक अत्यंत अभिमानी आहे की भारतामध्ये आता बाहेरच्या देशातून लोक येतात, त्यामुळे तंत्रज्ञान खूपच आता प्रगत असं भारतात पण आपल्याकडे अवेलेबल झालंय, आपल्या कॉमन लोकांना ते अवेलेबल झालेलं आहे आणि त्यात ह्यात प्रचंड प्रगती सांदेरोपणामध्ये झालेली आहे. प्रेक्षक सरांनी सांगितल्याप्रमाणे जी बदललेली लाईफस्टाईलमुळे होणारी सांधेदुखी आहे त्यावर नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कशा प्रकारे उपचार करू शकतो याबद्दल सरांनी माहिती दिली. सर, याही पुढे जाऊन मला असं विचारायचं आहे की या सांधेरोपणात अजून काही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे का, सर त्याबद्दल काही सांगता येईल का? सांधेरोपणामधले ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ती 3-4 गोष्टीत आली. एक तर ऑपरेशन कुठं करतो हे पण महत्वाचं आहे, म्हणजे ऑपरेशन थिएटर हे किती चांगलं आहे, कारण काय की सांधेरोपणामध्ये जे एक रेग्युलर असं आहे की त्यात इन्फेक्शन अजिबात झालं नाही पाहिजे, तर म्हणून आता हे आता ऑपरेशन थिएटर जे दाखवतोय या प्रकारे, आता हे आमच्या ऑपरेशन लोकमान्य हॉस्पिटलचं आहे त्यामध्ये स्टेनलेस स्टीलचं हे ऑपरेशन थिएटर असतं की ज्यामध्ये 0 बॅक्टेरिया असे असतात, कम्प्लिटली हिपा फिल्टर्स वापरले जातात आणि त्यामध्ये टेम्परेचर कंट्रोल, प्रेशर कंट्रोल अशी एन्व्हायरमेंट असते, त्यामुळे बॅक्टेरियाचा किंवा इन्फेक्शनचा प्रादुर्भाव हा जवळजवळ होत नाही आणि त्यामुळे सांधेरोपणातली जी एक मेजर प्रॉब्लेम असायचा की इन्फेक्शन हा त्यातनं टळून जातो, हे झाला पहिला ऍडव्हान्स. सेकंड ऍडव्हान्स म्हणजे ज्या प्रकारचं मटेरियल वापरलं जातं, म्हणजे आपण आता इथं बघतोय तर वेगवेगळ्या प्रकारचे धातू त्यात दिसतायत. जो एक नॉर्मली वापरला जातो कोबाल्ट क्रोमियम हा अलॉय आहे की जो साधारणतः सांधा 15-20 वर्ष टिकू शकतो, किंवा आता त्याच्यामध्ये आता अजून बाकीचं ऑक्सिडाईज झर्कोनियम आहे, सिरॅमिक आहे, असले सांधे ते 30-35 वर्ष टिकू शकतात, अशी सांध्यांच्या मटेरियलमध्ये सुधारणा झाली. तिसरी जी टेक्नॉलॉजी आहे ती म्हणजे पेशंट मॅच, कॉम्प्युटराईज, यामध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीजनी खूप त्याच्यामध्ये ऍडव्हान्सेस झालेले आहेत आणि त्यामुळे जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये आता क्रांती झाली असं मला वाटतं. बरोबर, निश्चितच. प्रेक्षक सरांनी सांगितल्याप्रमाणे लोकमान्य हॉस्पिटलमध्ये ज्या अद्ययावत सुविधा आहे त्याचा जर फायदा घेतला तुम्हाला खूप चांगला फायदा होऊ शकतो. सर, माझा पुढचा प्रश्न आहे तुम्हाला की कम्प्युटर असिस्टंट सर्जरी म्हणजे काय, ज्याला कॅस असं म्हणतात, त्याबद्दल अजून काही दीर्घ सांगता येईल का सर? ह्याच्यापूर्वी मला वाटते काही हे पेशंट मॅच टेक्नॉलॉजीचे मी पेशंट दाखवणार आहे. निश्चितच ह्यात आपल्याला एक पेशंट दाखवतोय, हे टिपिकली ऑपरेशन पूर्वी चालणारे एक पेशंट दाखवतोय ज्यांना 2-4 पावलं चालणंही अत्यंत प्रॉब्लेम येतोय, काठी घेऊन चालायला लागतंय आणि म्हणजे आपण कल्पना कराल की इवन आपलं टॉयलेटला जाणं, स्वयंपाकघरात जाणं, घरगुती काम करणं आपल्या ह्याच्यात हे फार प्रॉब्लेम येतो. ह्यांना पेशंट मॅच टेक्नॉलॉजीनी आम्ही आता ऑपरेट करून दोन्ही सांध्यांच्या शस्त्रक्रिया त्यात सांधेरोपण केलं आणि त्यांचं चालणं जे आहे ते पूर्णपणे नॉर्मल झालं, आयुष्यातली काठी निघून गेली. तर ह्या प्रकारे ह्याचा उपयोग होतो. अच्छा, कम्प्युटर असिस्टेड सर्जरी जे आता तुम्ही विचारलं त्यामध्ये आपण बघायला गेलं तर कम्प्युटर हा काय ऑपरेशन करत नाही, परंतु ह्या व्हिडिओत दाखवतोय तसा एक तो ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टरला किंवा सर्जनला एक अत्यंत विश्वासू मदतनीस किंवा असिस्टंट म्हणून काम करतो. आपण डोळ्यांनी बघितलं तर आपल्याला 1 मिलीमीटर 2 मिलीमीटर एवढ्या बारीक अंतर कळत नाही, पण ह्यात पूर्णपणे अचूकता येण्यासाठी ऑपरेशनमध्ये आणि त्यात कमीत कमी डिसेक्शन किंवा काप घेण्यासाठी कम्प्युटरचा प्रचंड उपयोग डॉक्टर्सला होत असतो, याला कॅस किंवा कम्प्युटर असिस्टेड सर्जरी असं म्हणतात. आपण एक उदाहरण घेतलं तर जसं पायलटला वैमानिकाला विमान उतरवताना सेंट्रल स्टेशनमधनं त्याला गायडन्स मिळू शकतो, तसा सर्जनला ऑपरेशन करताना यामध्ये कम्प्युटर आपल्याला हेल्प करतात. तसा कम्प्युटर सर याच्याबद्दल आपण अजून बोलूयात, पण त्यापूर्वी आपल्याला एक फोन आलाय, विलास गेंद यांचा फोन आलाय मालेगाववरून. नमस्कार विलासजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. आमची आईचं वय 45 आहे आणि त्यांचे बुडगे दुखी आणि हात्यांचे पण सांधे दुखता आणि चालताना नाही म्हणजे असं दुखत असतं. बरं, चालताना त्यांच्या चालीमध्ये डोलायला वगैरे लागलेत किंवा हलत असे लंगडत चालतायत त्या? नाही सर, नाही तसं काही नाही, तसं नाहीये काही, दुखतात बॉ, कंटिन्यू दुखत असतात. बरं, निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील.
आणि हॅलो मी काय म्हणतो हो तर ते इंजेक्शन पण घेतले होते आम्ही 6,000 रुपये ते इंजेक्शन पण मारले होते गुडघ्यांना याच्यामध्ये ठीक आहे सर या प्रश्नाचं उत्तर येतील काही पेशंटला उपयोगी असतं पण त्यांनीही फरक पडत नाही तर त्यांना कदाचित आपल्याला सांधेरोपण किंवा दुर्बिणीतनं कुठलं तरी सर्जरी लागण्याची शक्यता आहे तर त्यांनी डॉक्टर्सकडे जाऊन एक्स-रे करून पुढचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे स्टेज बघितली पाहिजे आणि ट्रीटमेंट ती आईंना दिली पाहिजे निश्चितच प्रेक्षको सरांसोबतची माझी चर्चा अशीच चालू राहणार आहे तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची प्रेक्षको कार्यक्रमाच्या पूर्वार्धात मी तुम्हाला मधाबद्दल सांगत होतो जर मधाच्या योगाबद्दल जर आपण सांगायचं झाल्यास जर एक ग्लास दुधामध्ये जर मध टाकून जर खाल्ल्यास तर त्यामुळे शरीराचा जो बांधा असतो तो सुडल होतो त्याचप्रमाणे जर वाढतं जे ब्लड प्रेशर आपण जे म्हणतो त्यामध्ये लसणासोबत जर मध एकत्र करून दिल्यास ब्लड प्रेशर हे नियंत्रित राहण्यास मदत होत असते सर ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी तुम्ही कॅस बद्दल सांगत होतात तर त्याबद्दल अजून काही सांगता येईल का सर कम्प्युटर असिस्टेड सर्जरी जी आहे त्यांनी एक सांधेरोपण शस्त्रक्रियेमध्ये एक पूर्णपणे रिलायबिलिटी किंवा पूर्णपणे त्याच्यामध्ये अचूकता अशी आणलेली आहे आपण काही येतात त्याच्यावर कम्प्युटर मी आपल्याला प्रात्यक्षिक दाखवणार आहे तर कम्प्युटर काय करतो तर प्रत्येक स्टेप जे सर्जन करतो त्याचे मार्गदर्शक असे त्याच्यावरचे हे त्याला सेन्सर्स लावलेले असतात आणि त्याप्रमाणे आपल्याला प्रत्येक स्टेपला त्यातलं अचूकपणा आपल्याला त्यातली मोजता येते आणि ऍब्सोल्युटली फक्त जे खराब झालेलं हाड आहे किंवा खराब झालेली खुर्ची आहे त्याच्यावरच फक्त शस्त्रक्रिया नियंत्रित करण्यात येते त्यांनी पूर्ण बाक आपला त्याच्यात करेक्ट होऊ शकतो तर ह्यामधलं एक सर्जिकल थिएटरमधलं असं पाहिजे की ह्यात मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये जे मगाशी दाखवलं तसं ऑपरेशन थिएटर्स आहेत त्याच्यानंतर त्यातले विशिष्ट असे पोशाख आहेत आणि आपण जे बघताय त्यातले यामध्ये जर बघितलं तर पूर्णपणे कम्प्युटर जो आहे यातनं तो आपल्याला अचूकपणा येणं ह्या सगळ्यांमुळे आपल्याला प्रचंड पेशंटला फायदा होऊ शकतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे कम्प्युटराईज सर्जरीजमुळे आपल्याला त्यामध्ये आतले जे डिसेक्शन आहे तेही आपल्याला लिमिटेड ठेवता येतात आणि पूर्णपणे करेक्शन येतं तर ह्यात पेशंटला फक्त पायालाच भूल देऊन हे ऑपरेशन केलं जातं आणि दोन्ही पायातला अर्धा अर्धा तास असंच फक्त शस्त्रक्रिया लागते आणि पेशंटला दोन्ही पायाला एकत्र शस्त्रक्रिया करून पेशंटला लगेचच एक दुसऱ्या दिवशीच आपल्याला चालवता येऊ शकतं आणि पेशंट एक 4-5 दिवसात घरी जाऊ शकतो तर आपण आता बघतोय तसं पूर्ण हालचाली आहेत त्या त्याच्यात मोजल्या जातात आणि त्यानंतर त्या कम्प्युटरनी आपल्याला आत डॉक्युमेंट केल्या जातात आणि प्रत्येक पेशंटच्या हाडाचा आकार त्याच्यातला तो शेप जो आहे हा नंतर सांधेरोपणामध्ये पूर्णपणे आपल्याला रिक्रिएट करता येतो किंवा परत निर्माण करता येतो त्यामुळे पायाचे जे बाक आहे तो पूर्ण त्याच्यात सरळ होऊन जातो तर ह्या प्रकारे कम्प्युटराईज सर्जरी केली जाते आता हे एक पेशंट आपण बघणार आहे की यांना दोन्ही गुडघ्यांचा त्रास होता आणि एक वजनामुळेच हा झालेला आहे आणि त्यामध्ये बघितलं तर त्यांना लंगडत आधार घेऊन चालायला लागतंय त्यांचे दोन्ही गुडघ्याचे सांधेरोपण शस्त्रक्रिया आम्ही केले ऑपरेशन झाल्यानंतर 1 महिन्यानंतरचा साधारण व्हिडिओ आहे त्यात बघितलं तर त्यांच्या पूर्ण गुडघ्याची दुखणं गेलेलं आहे आणि त्या पूर्णपणे कोणावरही अवलंबून न राहता पूर्णपणे वेदना रहित असं चालू शकतात तर ह्या प्रकारे सांधेरोपण कम्प्युटराईज जे आहे त्यांनी आपल्याला प्रचंड फायदा पेशंट्सला होऊ शकतो म्हणजे सर आपण असं म्हणू शकतो की स्वप्नपत यशस्वी उपचार पद्धती ज्याला आपण म्हणता येईल त्याचा इतका सुंदर फायदा होतो सर माझा पुढचा प्रश्न आहे की एक्सप्रेस टीकेआर शब्द बऱ्याच लोकांनी ऐकला त्याबद्दल अजून काही सांगता येईल का सर एक्सप्रेस टीकेआर ही ट्रीटमेंटची एक प्रणाली आम्ही विकसित केलेली आहे की ज्यामध्ये कुठलेही लिगामेंट्स न कापता हाडामध्ये काय असतं की सांधेरोपण शस्त्रक्रियेत बरेच डॉक्टर्स ते रॉड लावतात किंवा लिगामेंट जे क्रुशिएट लिगामेंट आहेत ते कापले जातात आणि वाटी बदलली जाते तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या टाळून आपल्याला फास्ट सर्जरी करून त्याचे रिझल्ट फास्ट देता येतात त्याकरता ऑर्थो अलाइन ही पद्धती त्यात वापरली जाते तर आता मी एक्सप्रेस टीकेआरचा एक व्हिडिओ आपल्याला दाखवू इच्छितो की आता आपण बघितलं तर हे एक आयपॉड सारखं इन्स्ट्रुमेंट असतं ऑर्थ अलाइन म्हणून आणि त्या ह्याच्यामध्ये त्याच्यात आपल्याला पूर्णपणे अॅक्युरसी येते यात वैमानिक जे वापरतात तशीच ऍक्सिलरोमीटर आणि गायरोस्कोप अशी टेक्नॉलॉजी यात वापरली जाते आणि त्यात अचूकपणे आपल्याला सर्जरी फास्ट करून कुठल्याही प्रकारे लिगामेंट्स किंवा हाड न कापता आपल्याला त्या गुडघ्यावर सांधेरोपण शस्त्रक्रिया त्यात करता येते आणि त्यालाच एक्सप्रेस टीकेआर असं म्हणतो कारण पेशंट त्याच दिवशी चालू शकतो आणि पेशंटला 2-3 दिवसात घरी पाठवता येऊ शकतो निश्चितच सर आपल्या कार्यक्रमात पुढचा फोन आलाय अरुणजी यांचा फोन आलाय नांदेडवरून नमस्कार अरुणजी आपला प्रश्न विचारा माझा प्रश्न असा आहे की माझ्या आईला रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे मागच्या 20 वर्षापासून हा नमस्कार सर हा सलग प्रश्न विचारा माझा प्रश्न असा आहे सर की माझ्या आईला रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे मागच्या 20 वर्षापासून ते मेडिसिन घेत आहेत बर त्यांना चालताना एक पाय जो आहे असं बेंड करून चालता येत नाही बघा राईट साईडचा बर
सर्जरीचं काही बेनिफिट होईल का त्यांना? निश्चितच ह्यामध्ये तुमच्या आईंना जे आता अरुण यांनी सांगितलं त्याच्यामध्ये हा स्टेज फोरचा आर्थरायटिस आहे. रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये कार्टिलेज पूर्ण झिजून गेल्यामुळे त्यांचा पाय आता वाकडा करून त्यांना चालायला लागते. ह्याचा अर्थ पूर्ण कार्टिलेज ते झिजून गेले आणि यामध्ये सांधेरोपण शस्त्रक्रिया ह्याच्या इतका बेनिफिट त्यांना प्रचंड होऊ शकतो. आणि त्यात रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये कसं आहे की त्यात कुठच्याही लवकर खराब होऊन जाते आणि त्यामुळे त्याला बेनिफिट खूप होतात आणि पेशंटला नॉर्मल चालायला लागतात. आणि कधी कधी रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये अनेक पेशंट माझे असे आहेत की त्यात फक्त गुडघेच नाही पण मी 4 किंवा 6 सांध्यांचं पण एकाच पेशंटमध्ये सांधेरोपण केलेलं आहे की ज्यामध्ये दोन्ही गुडघे आहेत, दोन्ही खुब्याचे सांधे आहेत, काही वेळेला खांद्याचा सांधा आहे. ह्याचंही मल्टिपल जॉईंट रिप्लेसमेंट रागण्याचा एक आजार म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस. तसं केल्याने सुद्धा म्हणजे स्टेजेसमध्ये आम्ही प्लॅन करतो पेशंटच्या परिस्थितीनुसार, म्हणजे त्यांचं फिटनेस किती आहे हे बघून, एकाच दिवशी करायचे किती सांधे हे बघून स्टेजेस प्रमाणे त्यांना प्रचंड फायदा होऊ शकतो. आणि पेशंटला पूर्णपणे रुमॅटॉइड आर्थरायटिस हे एक इंडिकेशनच आहे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीसाठी, त्याचा प्रचंड फायदा आपल्याला होऊ शकेल. बरोबर सर. सर म्हणजे आपण असं म्हणू शकतो की बदललेली जी अत्याधुनिक चिकित्सा पद्धती आहे त्यामुळे रुग्णांना किती चांगला फायदा होऊ शकतो. सर अरुणजी यांचा फोन येण्यापूर्वी आपण एक्सप्रेस टीकेआर बद्दल बोलत होता, ते अजून काय सांगता येईल सर? एक्सप्रेस टीकेआरचा तेच मगाशी दाखवला तो व्हिडिओ आपण थोडासा परत बघूया. निश्चित. त्यामध्ये आपल्याला हा जो आयपॉड सारखा डिव्हाइस आहे ह्यामध्ये अचूकता तर पूर्णपणे येते आणि पेशंटचे लिगामेंट्स वगैरे न कापता आपल्याला उपयोग होतो. म्हणजे आता अरुणनी जे प्रश्न विचारला होता त्यात रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये विशेषतः मल्टिपल सर्जरीज ज्या लागू शकतात पेशंटला त्यामध्ये ही पद्धती फार उपयोगाची होते. आणि पेशंटला जनरली ह्यात एक अर्धा तास फक्त सर्जरीला एका बाजूला लागतो आणि त्यामुळे दोन्ही गुडघ्यांचे ज्यांना प्रॉब्लेम आहेत ते एकत्रच ऑपरेट करून लगेचच त्यांना त्याच दिवशी किंवा मॅक्सिमम दुसऱ्या दिवशी चालवता येतं. 1-2 दिवसात त्यांना पायऱ्या चढणं उतरणं किंवा टॉयलेटला जाणं हेही करता येतं. यात अनेक सांधे असे आहेत की ज्यात जर पेशंटची मोबिलिटी चांगली असेल तर त्यामध्ये त्यांना मांडी घालणं किंवा ह्याही हालचाली आपल्या करता येतात. आता हा एक पेशंट आपण ह्या पद्धतीने ट्रीटमेंट केलेला बघूया की ज्यामध्ये बघितलं त्यांच्या चालीमध्ये प्रचंड प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे असं चालणं म्हणजे तो एक अपंगत्वाचा फार मोठा म्हणजे भाग होऊ शकतो, आपण त्यात पडू शकतो. तर ह्या पेशंटचं दोन्ही साईडचं आम्ही एक्सप्रेस टीकेआर केलंय आणि ह्यामध्ये आता ऑपरेशन नंतरचं आपण त्याची चाल बघितली तर त्यात पूर्णपणे त्यांचं लंगडणं गेलेलं आहे. आणि त्यात म्हणजे इतकं पेशंट नॉर्मल चालायला लागतात, सुंदर रिझल्ट ऑपरेशन झालंय का नाही हेही त्यांना कळत नाही. म्हणजे जवळजवळ त्यांच्या आयुष्यातली 15-20 वर्ष त्यांना परत मिळाल्यासारखी होतात. कारण पहिला कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितलं असं मोमेंट इज लाईफ अँड लाईफ इज मोमेंट, म्हणजे असं लंगडत वेदना सहन करत पेन किलर घेत राहत करण्यापेक्षा एक आपण एकदाच कधीतरी डिसिजन घेऊन त्याच्या एक कायमस्वरूपी उपाय करणं हे फार महत्वाचं असतं. प्रेक्षक इथे एक अभिमानाने सांगण्यासारखी गोष्ट आहे की एक्सप्रेस टीकेआर मधला जो शोध लावलाय त्याचं कॉपीराईट हे डॉक्टर नरेंद्र वैद्य सरांच्या नावाने आहे. सर आपल्याला कार्यक्रमात पुढचा फोन आलाय, रवीजी यांचा फोन आलाय साताऱ्यावरून. नमस्कार रवी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा रवी, येस बोला. हॅलो. हा सर, माझं एसएमचं ऑपरेशन झालंय. बर. तर ऑपरेशन होऊन आता एक महिना 20 दिवस झाले. बर. आणि आता मला सर ते खाल्ल्या बाजूला एसएमचं ऑपरेशन झालंय आणि खालच्या बाजूला तिथे मला असं पॉयझन वगैरे झालंय असं डॉक्टर म्हणतात. तिथला भाग कापून काढला त्यांनी. तर काय माहिती सर, माझं खूप करिअर बरबाद झालं. मी खेळाडू होतो, मला वर्ल्ड चॅम्पियनशिप वगैरे खेळायची होती यामध्ये. हा सर, काय सांगतो? त्यांचं आता एसीएल रिकन्स्ट्रक्शन हे झालंय, तर जनरली हे दुर्बिणीतनं केलं जातं. आता आपल्याला निश्चितपणे सांगता येणार नाही, पण त्यांना इन्फेक्शन झाली असण्याची शक्यता त्यांच्या सांगण्यावरनं आहे. आणि त्याच्याकरताच बेसिकली त्यांना ऑपरेशन थिएटर कंडिशन मगाशी सांगितल्या त्या अत्यंत महत्वाच्या असतात इन्फेक्शन टाळण्यासाठी. आता आत्ताच्या कंडिशनमध्ये जेव्हा त्यांना इन्फेक्शन आहे त्यावेळेला दुर्बिणीतनं तो सांधा त्यांना पूर्णपणे साफ करून परत ट्रीटमेंट करता येऊ शकते, रिव्हिजन सर्जरी करता येऊ शकते, काही काळ त्यांना अँटीबायोटिक्स घ्यायला लागू शकतात. त्यांनी त्यांना असं निराश होण्याचं कारण नाहीये, म्हणजे त्याच्या ट्रीटमेंट आहेत आणि त्या ऍडव्हान्स्ड पद्धती ज्या आहेत, मगाशी सांगितलं असं आर्थ्रोस्कोपी आहे किंवा दुर्बिणी आहेत, याप्रमाणे त्यांना ट्रीटमेंट डेफिनेटली करता येऊ शकते आणि त्यांना स्पोर्ट्समध्ये पण परत जाता येऊ शकतं. तर त्याप्रमाणे त्यांनी एक पुढं मला वाटतंय मन पॉझिटिव्ह ठेवलं पाहिजे आणि पुढची ट्रीटमेंटची तयारी करायला पाहिजे. इन्फेक्शन 2% लोकांना होऊ शकतं, होऊ शकतं, त्याच्यावर आपण रिझल्ट सुद्धा करायला पाहिजे आणि त्याचे उपाय आहेत. आपण डेफिनेटली त्यात त्यांना उपाय घ्यायला पाहिजे. प्रेक्षको, सरांसोबतची माझी एवढी महत्वपूर्ण चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम. हॅलो डॉक्टर.
ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय आहे सांधेदुखीवरील अत्याधुनिक रोबोटिक उपचार. सहभागी आहेत डॉक्टर नरेंद्र वैद्य सर. प्रेक्षको आता पाहू पुढील हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम कोणते आहेत ते. प्रेक्षको शनिवार दिनांक 28 जानेवारी रात्री 8 वाजता हॅलो डॉक्टरचा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे सूक्ष्म आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी. सहभागी आहेत डॉक्टर के व्ही पाठक. तसेच रविवार दिनांक 29 जानेवारी रात्री 8 वाजता हा देखील आमचा हॅलो डॉक्टरचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे IVF विज्ञान एक चमत्कार भाग 1. सहभागी आहेत डॉक्टर संदीप साने. प्रेक्षको आजच्या विषयासंबंधी जर आपले काही प्रश्न असल्यास आपण ईमेलद्वारे देखील आम्हाला संपर्क साधू शकतात. सर माझा पुढचा प्रश्न आहे की रोबोटिक सर्जरीज त्यामधले जे ऍडव्हान्स आले त्याबद्दल अधिक काय सांगतील आमच्या प्रेक्षकांना. रोबोटिक सर्जरी हा एक आता प्रचंड मोठा असा ऍडव्हान्स आपल्याला आलेला आहे. म्हणजे आता भारतात प्रथमच आम्ही तो लॉन्च केलेला आहे. तर ह्यामध्ये आपण जर बघितलं तर रोबोटिक म्हणजे रोबो असा कुठला आपल्या सिनेमात वगैरे बघतो तसा काही ऑपरेशन करत नसतो. म्हणजे रोबोटिक ही एक रोबोटिक आर्म हा एक सर्जनच्या हातातलं एक इक्विपमेंट असतं की जे कम्प्युटरला कनेक्टेड असतं. आपण जर बघितलं तर प्रत्येक माणसाचा गुडघा जो आहे तो वेगळा आहे, त्याचा आकार वेगळा आहे, त्याचा शेप वेगळा आहे. तर त्यामुळे आपण जे बघतोय तसा रोबोटिक आर्म जो असतो तो ऑपरेशनमध्ये सर्जनला हेल्प करतो. प्रत्येक गुडघ्याचं जे माप आहे ते वेगळं असतं आणि त्या ह्याच्यामध्ये आपल्याला या रोबोटिक सर्जरीमध्ये पूर्णपणे नॉर्मल जॉईंट जो आहे तो वाचवता येतो. म्हणजे त्यात आपल्याला सांधे रोपणमध्ये जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये जसं लिगॅमेंट कापायला लागतात, वाटी बदलायला लागती, खुर्च्या काढायला लागती, तसं काही न करता जसं डेंटिस्ट लोक आहेत ते एखाद्या बर्नी फक्त खराब कार्टिलेज आहे ते काढलं जातं. आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाचा ऍडव्हान्टेज म्हणजे हाडच कापलं जात नाही, त्यात लिगॅमेंट कापले जात नाही, कुठलाही नॉर्मल भाग कापला न गेल्यामुळे पेशंटला ही डे केअर सारखी शस्त्रक्रिया होती. म्हणजे पेशंट सकाळी येऊन लगेच संध्याकाळी घरी जाऊ शकतो आणि हा एक प्रचंड ऍडव्हान्स मेडिसिन मधला झालेला आहे. आणि फक्त खराब झालेला जो भाग आहे खुर्चेचा तोच यातनं आपल्याला चेंज केला जातो. तर यात मी एक अॅनिमेशन दाखवणार आहे रोबोटिक सर्जरीचं व्हिडिओवर, ते आपण आता बघूया. यामध्ये रोबोटिक सर्जरीमध्ये यात आपण बघितलं असं फक्त प्रत्येक पेशंटचं आहे त्यात हा कम्प्युटर आहे आणि त्यामध्ये रोबोटिक आर्म असतो की ज्यामध्ये पूर्णपणे जो खराब भाग आहे हा त्याच्यात मार्क केला जातो किंवा ह्याला मॅपिंग असं म्हटलं जातं. आता आपल्या सगळ्यांचे सांधे वेगवेगळ्या मापाचे आहेत त्यामुळे त्याला सगळ्यात ह्याच्यामध्ये त्याला ट्रीटमेंट पण वेगवेगळी लागणार आहे. तर तसं मॅपिंग प्रत्येकाचं करून त्याला जे डिफॉर्मिटी किंवा बाक आलाय तो करेक्ट केला जातो आणि त्यानंतर आपल्याला डॅमेज पोर्शन जो आहे त्या ठिकाणी फक्त जसं मगाशी सांगितलं असं डेंटिस्ट लोक ड्रिल वापरतात तसं हे बर असतं की त्यांनी फक्त तो खराब भाग आहे तो बर केला जातो किंवा ड्रिल केला जातो. आणि त्यामुळे हाडात त्यात कुठलंही काप न घेतल्यामुळे पेशंटला वेदना या होत नसतात, अँटीबायोटिक घेत राहायला लागत नाही, क्लिष्ट अशी फिजिओथेरपी त्यात लागत नाही, पेशंटला रक्तस्त्राव यात बिलकुल नसतो आणि फक्त डॅमेज पोर्शन यात दिसते तसं कोरीव काम त्यात केलं जातं. आणि हाड न कापता त्याच्यामध्ये फक्त डॅमेज पोर्शन जो आहे तोच त्याच्यामध्ये गादीती लावली जाते. ह्यात हे अत्यंत अत्याधुनिक असं तंत्रज्ञान आहे. आपण बघितलं त्यात सेन्सर्स लावलेले आहेत, मॅपिंगची व्यवस्था आहे, का नॉर्मल कार्टिलेज जे आहे ते प्रिझर्व्ह करण्याचे आणि ह्याप्रमाणे ते आपल्याला त्याच्यातली कॅप लावली जाते. तर हा रोबोटिक हा लेटेस्ट उपचार आहे आणि ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर पेशंटला प्रचंड फायदा होत असतो. काही पेशंट्स यांनी केलेले बघू आपण की यामध्ये या पेशंट आलेले होते की ज्यांना चालताना अतिवेदना होत आहेत आणि चालण्यातला त्यांचा डोलत चालतायत, हे कधीही पडू शकतात. यांचं ऑपरेशन केल्यानंतर आपण जर बघितलं त्यांचं चालीमध्ये पूर्णपणे नॉर्मल असे ते चाललेले आहेत आणि वेदना निघून गेलेल्या आहेत. असंच काही डिफॉर्म पेशंट ह्यांना आतापर्यंत दाखवलेल्या ज्या विविध टेक्नॉलॉजी आहेत त्यामध्येही आपल्याला फायदा होऊ शकतो. आणि आमच्या संस्थेमध्ये असे म्हणजे जे बिलो पॉवर्टी लाईन किंवा ह्याकरता ही विशिष्ट स्कीम केल्या जातात. त्यामुळे प्रत्येकाने असं समजू नये की ह्या टेक्नॉलॉजी ज्या काही फक्त विशिष्ट श्रीमंत वर्गासाठीच आहेत, सगळ्यांनाच यामध्ये केले जातात उपचार. आणि ह्यात आपण हे पेशंट बघितलं तर पूर्ण पाय त्यांचे सरळ होऊन त्यांना पूर्ण चालता यायला लागले आणि ह्याच्यातलं त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य सगळं सांगून जातं पूर्णपणे त्यांचं दुखणं गेलंय. तर असे अनेक पेशंट्स आहेत की ज्यांना त्याचा फायदा होतो. हा एक आपण पेशंट बघूया की ज्यांना आता गुडघ्याच्या ह्याच्यामध्ये प्रचंड प्रॉब्लेम आहे, गुडघा ढिला झालेला आहे आणि तो सबलक्सेट होऊन कधीही पडू शकतात, हे दोन काठ्या घेऊन चालायला लागतंय. त्यांना हे कम्प्युटराइज रोबोटिक अशा प्रकारचे उपचार केल्यानंतर त्यांचं चालणं आहे ते पूर्णपणे नॉर्मल चालू झालेलं आहे. ह्या प्रकारे पेशंटचे दैनंदिन व्यवहार आहेत ते सगळे करू शकतात. मगाशी सांगितलं असं कुठल्या एका विशिष्ट समाजातल्या वर्गाकरता हे नाहीये. तर हे पेशंट आपण एक बघणार आहे त्याच्यामध्ये शेतकरी ह्याच्यातले आहेत, कारण आपल्या ग्रामीण भागात बरेच पेशंट बघत असतात. त्यात त्यांना मांडी घालणं, शेतात काम करणं ह्या गोष्टी करायला लागतात. म्हणजे जो सांधेदुखणी त्रस्त झालेला घरी बसलेला पेशंट आहे त्याला पूर्णपणे शेतात काम करण्याइतकी सुद्धा आता
त्यांना ताकद येऊ शकते, खाली बसण्यात किंवा हे ह्या सगळ्या हालचाली ते करू शकतात, आणि त्यामुळे पेशंटला हा फायदा या सगळ्या टेक्नॉलॉजीचा प्रचंड होत असतो. सर म्हणजे आपण असं म्हणू शकतो सर, जी विज्ञानाने प्रगती केली की त्याचा वैद्यकीय शाखेसाठी किती चांगला फायदा होऊ शकतो. प्रेक्षक व माझी सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी आता वेळ झाली आजच्या आरोग्य सल्ल्याची. बघूयात आजचा आरोग्य सल्ला काय ते. आजचा आरोग्य सल्ला आहे, हाडांसंबंधी कुठलेही दुखणे असल्यास त्यावर कुठलाही घरगुती उपचार न करता अस्थिरोग तज्ञाचा सल्ला घ्यावा. फ्रॅक्चर हाडांसाठी किंवा सांध्यांसाठी दिलेला पाटा काढल्यानंतर देखील 2 ते 3 आठवड्यांसाठी त्या अवयवाची किंवा सांध्याची हालचाल नियंत्रित व संतुलित ठेवावी. नियमित प्राणायाम, योगासने, चालणे, पोहणे यांमुळे आरोग्य चांगले राहते. प्रेक्षक आता भाऊ आजच्या कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण कधी आहे ते. आजच्या कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण हे मंगळवार दिनांक 7 फेब्रुवारी सकाळी 9 वाजता आहे. विषय आहे सांधे दुखीवरील अत्याधुनिक रोबोटिक उपचार. प्रेक्षक आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. तसेच ज्या डॉक्टरांना आमच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असल्यास कृपया त्यांनी आमचा पत्ता नोंदून घ्यावा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई 400030. तसेच आमची ईमेल आयडी आहे hellodoctortdkmumbai@gmail.com. तसेच आमचं फेसबुक आणि युट्यूबवर देखील पेज आहे. सर रोबोटिक सर्जरीबद्दल आपण इतके उदाहरणं आपण आम्हाला सांगितलेत तर त्याचे अजून काही व्हिडिओज वगैरे काही दाखवता येतील का आमच्या प्रेक्षकांना. होय, मी आता ह्याच्यात रोबोटिक सर्जरी जी आहे ती ऍक्च्युअली कशी केली जाते याचा एक छोटा व्हिडिओ दाखवणार आहे. हे ऑपरेशन थिएटरचं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आहे. आपण जे बघताय त्यात पूर्ण काळजी घेतली जाते. जसं अंतराळवीर जे आहेत ते पूर्णपणे हेल्मेट्स घालून आणि पूर्ण निर्जंतुकीकरण करून करतात. त्याप्रमाणे पोशाख घालून केलं जातं. पायावर ह्याप्रमाणे त्याला सेन्सर्स लावले जातात ज्यामुळे आपल्याला अचूकपणे पायाच्या प्रत्येक पॉईंटची त्याच्यात माहिती होत जाते. यामध्ये रोबोटिक्समध्ये प्रत्येक 0.5 मिलीमीटर पर्यंत आपल्याला अचूकता आणता येते की जी डोळ्यांना दिसणं शक्य नाही. पायाचा अक्ष म्हणजे खुब्याचा सेंटर, गुडघ्याचा सेंटर, अँकलचा सेंटर हा कुठला आहे हे प्रॉपरली त्यात मोजलं जातं. यानंतर ह्यात मगाशी सांगितलं असं प्रत्येक कोणातनं पाय कसा हलतोय त्या पर्टिक्युलर पेशंटचा हे बघितलं जातं. आणि त्यात आपल्याला मग फक्त डॅमेज पोर्शन कुठला आहे हे बघण्यासाठी हे मॅपिंग केलं जातं. मगाशी सांगितलं असं फक्त डॅमेज पार्ट आहे तोच या कम्प्युटरवर उमटला जातो आणि त्यामुळे आपल्याला कुठलाही नॉर्मल भाग हा अजिबात त्यात डॅमेज होत नाही. म्हणजे त्या बरमध्ये 1 मिलीमीटर जरी त्या ऑपरेशनला आपण जर दूर असलेल्या भागापासून गेलं तर तो बर ऑपरेटच होत नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये डॅमेज आपल्याला त्यात होत नसतात. आणि ह्याप्रमाणे अक्यूट म्हणजे अॅक्च्युअल त्याच्यात अॅक्युरेट आपल्याला बघितलं तर मॅपिंग केल्यानंतर तो सांधा आहे तो ह्या कम्प्युटरमध्ये कसा बसवायला लागेल हे पूर्णपणे प्लॅनिंग केलं जातं. आणि आपल्याला तो प्रॉपरली फक्त डॅमेज पोर्शन आहे तो आपल्याला त्यात चेंज करता येतो. आणि त्यामुळे पेशंट जो आहे तो मगाशी सांगितलं असं लगेच त्याच दिवशी चालत घरी जाऊ शकतो. बरोबर. प्रेक्षक तुम्ही देखील आजच्या दादांना बरेच प्रश्न विचारले आहेत. माझा देखील काही शंका आहेत की मी ते सरांना विचारू इच्छितो. सर एका ओळीत उत्तर द्या, या सर्व सर्जरीसाठी नेमका किती खर्च येतो अंदाजे. सांधे रोपण शस्त्रक्रिया त्याच्यामध्ये कुठून 70,000 पासून 2 लाखापर्यंत वेगवेगळे डॅमेज कुठला सांधा जे लागतो त्याप्रमाणे असतं. परंतु ह्यात वेगवेगळ्या स्कीम्समध्ये हे इन्क्लुडेड असते आणि हॉस्पिटलतर्फेही आम्ही काही बीपीएल पेशंट्सला यात हेल्प करत असतो. निश्चितच. प्रेक्षक आजच्या सरांनी ज्याबद्दल माहिती दिली त्याबद्दल मला काही ओळी सांगायच्या आहे. प्रेक्षक परिसाच्या स्पर्शाने साक्षात लोखंडाचे देखील सोन्यात रुपांतर होत असते. ज्याप्रमाणे परिसरूपी अशा रोबोटिक सर्जरीच्या साह्याने लोहरूपी अशा सांधेदुखीत आपण सुंदर असे रिझल्ट साध्य करू शकतो. सर आज आपण इथे आलात व आमच्या प्रेक्षकांना सांधेदुखीवरील अत्याधुनिक रोबोटिक उपचार याविषयी इतकी महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल सह्याद्री वहिनीतर्फे व माझ्या हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.